एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। राज्य सरकारनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दणका दिलाय। बारामतीला मिळणारं अतिरिक्त पाणी न देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। याआधीच हा पाणी प्रश्न पेटला होता, आता तो आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राज्य सरकारचा शरद पवारांना धक्का। बारामतीला मिळणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश। रामराजेंनी दिला शरद पवारांना शह। निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला बेकायदेशीरपणे जाणारं पाणी बंद करण्याचा राज्य सरकारनं अखेर निर्णय घेतलाय। मुख्यमंत्र्यांचा शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत निरेच्या उजव्या कालव्यातून आता फलटण आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे। आता बारामतीकडे जाणारं अतिरिक्त पाणी सोडणार नसल्याचं स्पष्ट झालंय। जलसंपदा विभागानं हा आदेश काढलाय आणि या निर्णयाचा फटका बारामतीसह इंदापूर तालुक्यालाही बसणार आहे। त्यामुळे बारामतीचा हा पाणी प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे। एक नजर टाकूया या पाणी प्रश्नाच्या इतिहासावर। पाणी वाटपाचा करार 1954 साली झालेल्या पाणी वाटप करारानुसार 57% पाणी हे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना मिळत होतं आणि डाव्या कालव्यातून 43% पाणी हे बारामती आणि इंदापूर तालुक्यांना मिळत होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 पाणी वाटपाचा करार बदलला। यामध्ये नीरा देवघर धरणातून 60% पाणी हे डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला तर 40% पाणी हे फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला। हा करार 3 एप्रिल 2017 करण्यात आला होता। आता या कराराचा कार्यकाळ संपला आहे। रामराजेंनी लोकसभेच्या निवडणुकीत माढ्याचं हक्काचं पाणी माढा लोकसभा मतदारसंघातल्या फलटण, माळशिरस या तालुक्यांना देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि निवडणुका संपल्यावर त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि नीरेच्या डाव्या कालव्यातून नियमबाह्यपणे बारामतीला जाणारं पाणी उजव्या कालव्याद्वारे फलटण आणि माळशिरस या दोन तालुक्यांना दिलं जावं अशी विनंती त्यांनी केली। त्यावर गिरीश महाजन यांनी बारामतीला जाणारं अतिरिक्त पाणी बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यावरून पाण्याचं राजकारण करू नका अशा कानपिचक्या शरद पवार यांनी राज्य सरकारला दिल्या। शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेटही घेतली पण ही भेट आता निष्फळ ठरल्याचं स्पष्ट झालंय। आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळायलाच हवं असं म्हणत फलटण, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये आंदोलनं देखील करण्यात आली। अखेरीस राज्य सरकारनं बेकायदेशीरपणे बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याचे आदेश दिले। बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे तर सांगोला, फलटण, माळशिरस या तालुक्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणार असल्यामुळं या तालुक्यांमधील शेतकरी खुश आहेत। अर्थातच या शेतकऱ्यांना या पाण्याचा निश्चितच फायदा होणार आहे। बारामती ही नेहमी हिरवीगार असते असं म्हटलं जायचं, अर्थातच त्यामध्ये या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा मोठा वाटा होता। बारामतीसाठी पवारांनी सरकारचे निर्णय बदलले, नवीन करार केले पण आता मात्र शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। महाराष्ट्रात शरद पवारांचा शब्द डावलला जात नाही असं म्हटलं जातं, मग सरकार कोणाचंही असो, पण यावेळी मात्र पाण्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांना राज्य सरकारनं मोठा धक्का दिलाय। ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।